गेल्या 15 दिवसात भविष्य निर्वाह निधीनं 10 लाख दावे निकालात काढलेत. निकालात काढण्यात आलेल्या दाव्यांपैकी 6.06 लाख दावे हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधीतून 75% रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. इंदूरमध्ये महानगरपालिकेच्या वतीने मोफत धान्य वाटप करण्यात येतं. गेल्या 1 महिना जवळपास 20,000 लोकांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं. गरजूंना हे धान्य वाटप करण्यात येत आहे. हुबळीत क्वारंटाईन करण्यात आलेल्या 63 नागरिकांना सोडण्यात आलंय. क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या नागरिकांना घरी सोडण्यात आलं. दिल्लीहून प्रवास करत हे नागरिक हुबळीत दाखल झाले होते. सुरक्षेच्या दृष्टीनं या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. दिल्लीत डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं डिलिव्हरी बॉयना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते. नागरिकांनीही ऑनलाईन फूड ऑर्डर करणं आता कमी केलंय, त्यामुळे सध्या या डिलिव्हरी बॉयनाही हाताला काम नाही अशी स्थिती दिल्लीत दिसतीये. चंदीगडमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला बघायला मिळाला. रेशनचं सामान घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. महत्वाचं म्हणजे यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आलं नाही. भुवनेश्वरच्या गुरुद्वाऱ्यात गरजूंना गरिबांसाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांना कामगारांना आहार तिथेच थांबण्याचे आदेश प्रशासनानं दिले, त्यामुळे या नागरिकांच्या जेवणाचे हाल होऊ नयेत यासाठी गुरुद्वाऱ्यात आता जेवणाची सोय करण्यात आली आहे. प्रसिद्ध अमरनाथ यात्रेवर कोरोनाचं सावट कायम आहे. उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांच्या नेतृत्वात श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीमध्ये या वर्षीची यात्रा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. मात्र थोड्याच वेळात नोटिफिकेशन जाहीर करत ही घोषणा रद्द करण्यात आली, त्यामुळे यंदाची अमरनाथ यात्रा होणार का याकडे आता भक्तांचं लक्ष लागलंय. त्रिपुरात जोरदार आलेल्या वादळानं घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. मुसळधार पावसानं नागरिकांच्या घरावरचे पत्रेही उडून गेले. ब्रिटन आणि जर्मनीत कोरोनावरील इलाजासाठी लसीचा आजपासून मानवावरती परीक्षण सुरू झालेलं आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 510, जर्मनीतील फेडरल इन्स्टिट्यूटमध्ये 200 जणांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे. 18 ते 55 वयोगटातील नागरिकांवरती ही चाचणी होणार आहे. कोरोनाच्या लढ्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं बिल गेट्स यांनीही कौतुक केलंय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीयांनी योग्य पद्धतीनं लॉकडाऊनचं पालन केलं असं म्हणत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत मोदींचा पुढाकार आणि त्यांच्या नेतृत्वात काम करत असलेल्या यंत्रणेचं गेट्स यांनी कौतुक केलंय. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी हे कौतुक नरेंद्र मोदींना चिठ्ठी लिहून केलंय. अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये कार चालकांनी सरकार विरोधात आंदोलन केलं. या कार चालकांनी शहरात रॅली काढली. हॉर्न वाजवत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. स्वातंत्र्य हा आमचा मूलभूत अधिकार आहे, तो कुणीही हिरावू शकत नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी या कार चालकांनी केली. कोरोना आता पाळीव प्राण्यांमध्येही पसरू लागलाय. न्यूयॉर्कमध्ये 2 मांजरांना कोविड-19 आजाराला कारणीभूत ठरलेल्या विषाणूंची लागण झाली आहे. अमेरिकेत पाळीव जनावरांमध्ये हा विषाणू पहिल्यांदाच आढळून आलाय. न्यूयॉर्क राज्यातील वेगवेगळ्या भागात या मांजरी आढळल्यात. या मांजरींनाही श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागलाय. कॅलिफोर्नियातील हटिंग्टन या बीचवरती लोकांनी सर्फिंगचा आनंद लुटला. लॉस एंजलिसमधील अनेक बीच सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत, मात्र हटिंग्टन बीच आहे त्या परिसरामध्ये मात्र लाटांवरती स्वार होण्यासाठी नागरिक जमल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ड्रोन कॅमेऱ्याच्या दृश्यांमध्ये हे लोक चित्रित झालेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागलाय. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे गेल्या 24 तासात 759 नागरिकांचा मृत्यू झालाय, त्यामुळे ब्रिटनमधील मृतांचा आकडा 18,100 वर गेलाय. आतापर्यंत ब्रिटनमध्ये कोरोनाचे 1,33,495 रुग्ण आढळल्याची नोंद आहे. कोरोनाच्या भीतीनं गेल्या महिन्याभरापासून बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 339 शाळा या उरुग्वेमध्ये सुरू करण्यात आल्या. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणं सक्तीचं नसल्याचं जाहीर करण्यात आलं, त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत कमी होती. दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे देशात आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येतील अशी माहिती ब्राझीलचे आरोग्यमंत्री नेल्सन टीच यांनी दिली. दरम्यान 11 मे पासून साओ पाओलो शहरातील लॉकडाऊन उठवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
बोलिव्हियातील एल अल्टोस हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सनं कामबंद आंदोलन सुरू केले. वारंवार मागण्या करूनही मृतदेह झाकण्यासाठी प्लास्टिक बॅगचा पुरवठा करण्यात येत नाहीये, त्यामुळे मृतदेह उघड्यावरती ठेवावे लागतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आता कामबंद आंदोलन सुरू केलंय.